या व्हिडिओमध्ये आपण वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि त्याचबरोबर त्या वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग कसे करायचे हे समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रोपटे या पाठामध्ये आलेले जे काही वाक्प्रचार आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला वाक्प्रचार आहे धूम पडणे. धूम पडणे म्हणजे जोराने पडणे. चोरांनी चोरी केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने चोर धूम पळून गेला, म्हणजे चोर जोराने पळून गेला. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे झडप घालणे. झडप घालणे म्हणजे वेगाने एखाद्याला पकडणे. आपल्याला माहिती आहे की सिंह, ज्याला आपण जंगलचा राजा म्हणतो, सिंह हा नेहमी प्राण्यांची शिकार करतो. त्यामुळे झडप घालणे याचा आपण वाक्यात उपयोग इथे कसा करू शकतो? सिंहाने हरणावरती झडप घातली, म्हणजे सिंहाने हरणाला एकदम वेगानं पकडलं. त्यानंतर ठेंगा दाखवणे, म्हणजे चिडवण्यासाठी आपण कसे अंगठा दाखवतो, ठेंगा दाखवतो, त्याला म्हणतात ठेंगा दाखवणे. भावा बहिणींच्या भांडणात राजूने कमलला ठेंगा दाखवला, म्हणजे राजूनं काय केलं, कमलला चिडवलं. त्याचबरोबर डोके वर काढणे. डोके वर काढणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सतत सतत विचार करत राहणे. जसं की परीक्षेचा निकाल, परीक्षेच्या निकालाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तसं तसं परीक्षा, गेलेले पेपर ह्या सगळ्याचे विचार तेजस्विनीच्या मनात डोकं वर काढत होते. हा झाला डोके वर काढणे याचा वाक्यात उपयोग, म्हणजे सतत सतत तेच तेच विचार डोक्यात येत होते. त्यानंतर घाबरगुंडी उडणे. घाबरगुंडी उडणे म्हणजे खूप खूप घाबरणे. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप गोष्टींना घाबरत असतो, त्यामुळे छोटा राजू भूताची गोष्ट ऐकून छोट्या राजूची घाबरगुंडी उडाली होती, म्हणजे भूताची गोष्ट ऐकून छोटा राजू घाबरला होता. त्याचबरोबर आकाश ठेंगणे वाटणे. आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे खूप खूप आनंद होणे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सीमाला पहिला नंबर मिळाला, त्यामुळे तिच्यासमोर आकाश ठेंगणं झालं. म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळाला होता म्हणून सीमाला खूप आनंद झाला होता, अतिशय आनंद झाला होता. असे काही वाक्प्रचार आपण समजून घेतले, त्यांचे अर्थ समजून घेतले आणि त्याचबरोबर उदाहरण म्हणून त्याचं एक एक वाक्य देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. धन्यवाद.